येत असताना कॉम्रेड जे पी गावित यांचं तिकीट, यांची जागा हिरावून घेण्यात आली. मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक भारतीची जागा होती, गेले 3 टर्म, ती त्यांनी हट्टाने मागून घेतली आणि लढवली आणि फसवली. आणि आता जयंत पाटलांना आणि दरम्यानच्या काळात राजू शेट्टी ही निवडून येण्याची शक्यता होती, त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा केला गेला. हे वारंवार घडत आहे. या इंडिया आघाडीतल्या मोठ्या पक्षांची एक तक्रार होती की भारतीय जनता पक्ष हा आमचे पक्ष पळवतो, आमचं चिन्ह पळवतो, आमचे लोक पळवतो. मग इंडिया आघाडीतले हे पक्ष भाजपसारखे का वागतात हा आमच्या पुढे प्रश्न आहे. भाजप पक्ष पळवतो, जी लोकशाही पद्धत आमच्याकडे आहे, आपल्याकडे आहे, ती मोडून काढतो, ही जर तुमची तक्रार असेल तर मग तुम्ही तसं वागलं नाही पाहिजे, पण तुम्ही तसेच वागतात हे अनाकलनीय आहे. महाराष्ट्रामध्ये डावे पुरोगामी पक्ष आहेत, वंचित घटक आहेत, शोषित घटक आहेत, कष्टकरी वर्ग आहे, या सगळ्यांना बरोबर घेऊन इंडिया आघाडी उभी राहिली होती आणि महाविकास आघाडी उभी राहिली होती. त्यांनी बोलावून आम्हाला आमंत्रण दिलं होतं आणि सामावून घेतलं होतं. उपयोग करायचं आणि दूर लोटायचं हे अनाकलनीय आहे. लोकसभेला हे झालं, आता विधान परिषदेची जी निवडणूक होती शिक्षक मतदारसंघाची, त्या शिक्षक भारतीला फसवलं गेलं, दगाफटका दिला गेला, आणि आता शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटला दगाफटका दिला गेला. विधानसभेत सुद्धा तुम्ही याच पद्धतीने या सगळ्या घटकांना, शेतकऱ्यांना, वंचितांना, कष्टकऱ्यांना दूर लोटणार आहात का, हा माझा साधा प्रश्न. महाविकास आघाडीने निर्णय घ्यायचा आहे की छोट्या पक्षांना आपल्या सोबत ठेवायचं की नाही, आणि सगळ्या छोट्या पक्षांना, या छोट्या पक्षांची एक स्वतःची ताकद आहे, मग ती शेतकरी कामगार पक्षाची असेल, आमची समाजवादी गणराज्य पार्टीची असेल, समाजवादी पार्टीची असेल, राजू शेट्टींची काही एक ताकद आहे, शेतकऱ्यांची मोठी चळवळ त्यांनी उभी केलेली आहे, कम्युनिस्टांची चळवळ अनेक भागामध्ये आहे. हे सगळे घटक सोबत जर तुम्ही घेतले नाही, किंवा शहरांमध्ये ज्या कामगार संघटना आहेत जे आमच्या सोबत आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीला, माननीय उद्धवजी ठाकरेंना, या सगळ्यांना आम्ही मोठं बळ दिलं होतं, कारण या देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, लोकशाही महत्त्वाची आहे, आणि ते वाचवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. आता त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी या सगळ्यांना सोबत घेण्याची, पण तसं होताना दिसत नाही, वारंवार फसवणूक होते, याचं दुःख आहे. महाविकास आघाडीच्या आमची खंत आम्ही त्यांच्यापासून व्यक्त केली. निर्णय त्यांनी घ्यायचा कसं करायचं, पण आता कालची जी घटना आहे, म्हणजे जयंत पाटील जय पराजय हा वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही दोघांनी म्हणून आश्वासन दिलं जयंत पाटलांना, त्यांना सोबत घेतलं, ज्यांचे आजोबा पहिल्या विधान परिषदेत होते, नारायण नागोजी पाटील, त्यांच्या नातवाला ती शताब्दी सुरू होण्याच्या अगोदर बाहेर काढता, हे कुठेतरी खटकतं. नारायण नागोजी पाटलांचं जे योगदान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत ते होते, विधान परिषद पहिल्यांदा जी आपल्याकडे कौन्सिल तयार झाली, मग असेंब्ली आली शक्तीच्या कायद्यानुसार, तेव्हा कौन्सिलमध्ये ते होते. आता शताब्दी सुरू होईल पुढल्या वर्षी त्यांची, आणि त्याच्या आधी तुम्ही त्यांना बाहेर काढलं, तर सहज शक्य होतं ना जयंत पाटील वगैरे, काही कठीण नव्हतं. मग त्यांना तुम्ही अपमानित का केलं, फसवलं का, थोडे साधे प्रश्न आहेत. महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यावर उभी राहिली, लोकशाहीच्या मुद्द्यावर, संविधानाच्या मुद्द्यावर, आणि महाराष्ट्रातल्या सगळे जे घटक आहेत, वंचित, शोषित, पीडित, कामगार चळवळीचे आणि शेतकरी चळवळीतले जे घटक आहेत, या सगळ्यांच्या मदतीने तुमची मोट बांधली गेलेली आहे. आणि आता विजय मोठा मिळतोय, आघाडीला ऍडव्हान्टेज मिळालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीत, असं असताना आता छोट्या घटकांची काही गरज नाही, म्हणून तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने झटकताय ते काही बरोबर नाही.
म्हणजे भाजपबद्दल तक्रार काय होती शिवसेनेची, की ते वर्चस्व गाजवतायत, दादागिरी करतायत, आमचे पक्ष पळवतायत, नाव पळवतायत, आणि मग आता तुम्ही काय करता, तुम्ही छोट्या घटकांच्या जागा पळवतायत. आता यांनी काय केलं, पहिल्यांदा राजू शेट्टींना बाजूला सारलं, शेतकरी चळवळीचे मोठे नेते होते, त्यानंतर जे पी गावित जे कॉम्रेड आहेत कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत, दिंडोरी लोकसभेची निवडणूक ते सहज जिंकू शकले असते, त्यांच्याकडची जागा हिरावून घेण्यात आली, त्यांनी पाठिंबा दिला शेवटी, की शेवटी इंडिया आघाडी टिकणं आवश्यक आहे, संविधान वाचणं महत्वाचं. त्यांची फसवणूक झाली. मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघात तुम्ही शिक्षक भारतीची जी जागा होती ती लाटली, त्यांना दगाफटका दिला. आधी कबूल केलं होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, मला स्वतः उद्धवजींनी सांगितलं होतं की मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये तुम्ही लढा, बाकी काही मागू नका. आम्ही मान्य केलं की ठीक आहे, लोकसभेमध्ये आपण अति दावा करण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सोबत राहतील हे पक्ष, आम्ही मोठा विश्वास ठेवला. पण त्यांनी शब्द नाही पाळला. ठीक आहे, ते जिंकले, ज्या पद्धतीने जिंकले ते त्यांना लखला हो. आणि आता जयंत पाटलांना त्यांनी बाहेर काढलं, अपमानित करून बाहेर पडलं, फसवणूक करून बाहेर काढलं, हे अधिक धक्कादायक आहे. छोट्या पक्षांबद्दल तुमची जी तक्रार होती, तीच तक्रार छोट्या पक्षांच्या संदर्भात तुमचं वागणं काही फरक आहे का? म्हणजे तुम्ही ज्यावेळेला एनडीएमध्ये होता, भारतीय जनता पक्षाबद्दल तुम्ही तक्रार करत होता, आणि बीजेपी जसं वागली तुम्ही त्यांच्यासोबत राहून तसंच आताही वागता आहात, तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? बरं, महाविकास आघाडी ज्या मुद्द्यांवर उभी आहे त्या संविधानिक मूल्यांबद्दल काय, त्या लोकशाही मूल्यांबद्दल काय तुमची भूमिका आहे, हे स्पष्ट झालं पाहिजे. काल एक बिल पास झालं संघटनांवरती बंदी घालणार, काय केलं विरोधी पक्षाने, काय भूमिका मांडली, त्याला विरोध केला का, हे प्रश्न आहेत ना. तुम्ही सत्ताधारी पक्षाला विरोध करता असं म्हणता, पण त्यांच्या विधेयकांना पाठिंबा देता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, हे आश्चर्यजनक आहे. महाविकास आघाडीने ठरवायचंय की महाराष्ट्रातल्या या सगळ्या पुरोगामी शक्तींना एकत्र ठेवायचं की नाही, कारण सत्तेवर ते येणार आहे. आम्ही लहान पक्ष आहोत, आम्ही किती म्हटलं तरी आमची काही ती ताकद नाही की सत्तेवर येण्याची, पण सत्तेवर कोणाला आणायचं याची ताकद आमच्याकडे नक्की आहे. आणि ही छोटी छोटी ताकद सुद्धा फार महत्वाची आहे. मोळी त्यांची आहे, पण मोळी बांधणारी जी गाठ आहे ती या सगळ्या छोट्या पक्षांकडे, तुम्ही तिला विसरतात, हे दुःख आहे, ही खंत आहे. मोठ्या पक्षांच्या मोठ्या प्रतिक्रियांना मोठ्या पक्षाने उत्तर द्यावी हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मी कशाला विचारू, मी महायुतीवर कशाला बोलू? एक सांगतो तुम्हाला की डावे पक्ष छोटे पक्ष जे पुरोगामी समाजवादी विचारांचे आहेत, कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत, वंचितांच्या बाजूने उभे राहिले, हे पक्ष कधीही कधीही प्रतिगामी शक्तींच्या सोबत जात नाही, धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नावर कधीही तडजोड करत नाहीत, हे त्यांना माहीत आहे, आणि म्हणून त्याचा गैरफायदा ते उठवत आहेत, ही अडचण आहे. लोकसभेच्या निवडणुकीतला जो मोठा विजय आहे तो लोकांनी दिलेला आहे, पण तो डोक्यात जाऊ देऊ नका. कारण हेच लोक आहेत की ज्या मुद्द्यांवर ज्या प्रश्नांवर त्यांनी तुम्हाला समर्थन दिलं त्या मुद्द्यांचा काही आता प्रश्न येतील, कारण विधानसभेची निवडणूक ही राज्याची आहे, राज्याचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे की आमच्या आरक्षणाचं काय होणार, ती सुरक्षित राहणार की नाही, दलित आणि आदिवासींमध्ये भीतीचं वातावरण आहे, मुस्लिम समाजामध्ये भयाचं वातावरण आहे. मुस्लिम समाजाने तर एकगठ्ठा मतदान केलं, मुस्लिम समाजाला लोकसभेत काय मिळालं, काही मिळालं नाही. या छोट्या म्हणजे केवळ छोट्या पक्षांना नाही, जे समाजातले जे जे अल्पसंख्य घटक आहेत ज्यांची मतं आघाडीने घेतली त्या अल्पसंख्य समुदायांना निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर आघाडी काय देऊ मागते आणि काय दिलं हाही प्रश्न आहे. तुम्हाला मतं हवीत पण त्यांना बाजूला बसवायचं नाही, हे काही बरोबर नाही. अजून तरी चर्चा झालेली नाही,
आणि चर्चेचे दरवाजे खुले असले पाहिजेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांशी बोललं पाहिजे, लोकशाहीमध्ये कोणी शत्रू नसतो, सगळ्यांशी बोललं पाहिजे. आपल्या ज्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि त्यामुळे याचा अर्थ त्यांच्याशी राजकीय मैत्री केली पाहिजे असं नाही, पण लोकशाही संवाद हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे आणि सगळ्यांशी संवादी राहायला हवं. मग अशी म्हणालो, समाजवादी गणराज्य पार्टी असेल किंवा इतर डावे पक्ष असतील, समाजवादी विचारांचे किंवा पुरोगामी विचारांचे किंवा वंचित पीडितांच्या बाजूने उभे राहणारे किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे जे पक्ष आहेत, हे कधीही जातीवादी शक्तींच्या सोबत जात नाहीत, धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर कधी तडजोड करत नाहीत. हा आजवरचा इतिहास आहे आणि वर्तमान आहे आणि पुढेही तसंच राहील.